बहुतांश सगळ्यांच्याच नावडती भाजी म्हणजे ती कारल्याची, कारण कारली ही कडू असतात. पण आज आपण ही कारली कडू लागू नये त्याचबरोबर चटपटीत आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच जण आवडीने खातील अशा काही खास पद्धतीने ही अशी चमचमीत आणि चटपटीत चवीची कारल्याची भाजी तयार करणार आहोत याची साधी सोपी आणि अचूक पद्धत पाहूयात. नमस्कार, मी प्रिया, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. इथे मी साधारण 1/2 किलो या प्रमाणात ही 5 कारली घेतलेली आहेत. कारली घेताना नेहमी अशी कवळी आणि अगदी छोट्या छोट्या आकाराची घ्यायची जेव्हा आपल्याला भरलं कारलं तयार करायचं असतं. आता या कारल्याचं हा देठाचा भाग आणि खालचा शेंड्याचा जो भाग असतो तो असा कापून घ्यायचा आणि याला ही अशी उभी चीर देऊन घ्यायची आहे. साधारण ना अगदी पूर्ण न कापता थोडीशी अशी उभी चीर एकाच बाजूने देऊन घ्यायची की जेणेकरून आपल्याला या कारल्याच्या ना सगळ्या बिया आतून व्यवस्थित काढता येतील. आता एक चमचा घ्यायचा आणि या कारल्याच्या बियांना या पद्धतीने अशा चमच्याने सगळ्या काढून टाकायच्या. चमच्याने या कारल्याच्या बिया अगदी सहज निघतात. बघा, सहजपणे हा कारल्याचा सगळा आतला गर किंवा बियांचा भाग सगळा निघून गेलेला आहे. आतून व्यवस्थित स्वच्छ असं कारलं हे झालेलं आहे. ही कारली ना मी आधी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतली होती आणि मग त्यानंतर हा असा बियांचा भाग याचा काढून घेतला होता. आता काय करायचं, तर या कारल्याचा जो कडवटपणा असो तो कमी होण्यासाठी मी इथे 1/2 चमचा हळद आणि 1/2 चमचा मीठ घेतलेला आहे. ही स्टेप केली ना की कारल्याचा कडवटपणा अगदीच कमी होतो, पण कारल्याचं जीवनसत्वसुद्धा कमी होत नाही. ही बाब मात्र फार लक्षात घ्या, कारण बरेच जण काय करतात तर हळद मीठ घालतात, पाणी घालतात आणि मग ती कारली उकडायला ठेवतात, पण त्या बाण्याबरोबर कारल्याचं सगळं जीवनसत्व निघून जातं. कडवटपणा निघून जातो पण जीवनसत्वसुद्धा निघून जातात पाण्यासोबत. त्यामुळेच आपण हे फक्त हळद मीठ असं आतल्या बाजूने चोळून घेणार आहोत आणि एखादी चाळणी घ्यायची आणि त्या चाळणीवर आपल्याला ही कारली वाफवायला ठेवायचीत. असं केल्यामुळे काय होतं तर कडवटपणासुद्धा कमी होतो. इथे मी एका कढईमध्ये हे असं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि या पाण्यावरती आपल्याला ही अशी कारली वाफेवर फक्त शिजून घ्यायची आहे. अवघ्या 3 ते 4 मिनिटांमध्ये ही कारली छान वाफवून तयार होतात, कारण ही अतिशय कवळी आहेत. तोवर इथे आपण एक वाटण तयार करून घेऊया. या कारल्याच्या भाजीसाठी एक चटपटीत वाटण तयार करणार आहोत. त्याकरता 1/2 वाटी इथे भाजलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे, 1/2 वाटी हे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत. त्याचबरोबर इथे मी 1/2 चमचा जिरे आणि 1 टेबलस्पून धने हे सुद्धा दोन्ही भाजून घेतलेले आहेत. थोडीशी कोथिंबीर, अगदी 2-3 काड्या कोथिंबीर घेतलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला इथे घेणार आहोत ही एखादी हिरवी मिरची, काही कढीपत्त्याची पानं, 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या, 1/2 इंच आलं घ्यायचं, आलं मात्र जास्त घेऊ नये. त्याचबरोबर लाल तिखट घेतलेलं आहे, हे साधी मिरची पावडर मी घेतलेली आहे 1 मोठा चमचा, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा हिंग आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. हे सगळे जिन्नस आपल्याला पाणी न घालताच वाटून घ्यायचे आहेत. त्याकरता एक मिक्सरचं भांडं घेतलं आणि त्यामध्ये हे सगळे जिन्नस आपण टाकून घेणार आहोत. धने, जिरे याचा ना ताजं जेव्हा आपण मसाला तयार करतो ना त्यावेळेस खूप छान सुवास येतो. आता हे सगळंच आपण मिक्सरच्या भांड्यात घालून पाणी न घालताच हे चांगलं वाटून घ्यायचं. तोवर इथे बघा आपली ही कारली सुद्धा वाफवून तयार झालीत. अगदी 1-5 मिनिटाच्या आतच ही कारली छान वाफवून तयार होतात, व्यवस्थित ती शिजली आहेत. आता ही आपण थोडं थंड व्हायला बाजूला काढून ठेवूया. आता काय करायचं, जो आपण तयार करून घेतलेला हा सगळा वाटण आहे किंवा मसाला आहे हा सगळा घ्यायचा आहे आणि ही आपली वाफवलेली कारली. आता याला छान चटपटी चव यावी याकरता मी थोडीशी लिंबा एवढी चिंच कोमट पाण्यात भिजायला घातली होती आणि त्याचा कोळ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे. त्याचबरोबर 1/2 लिंबा इतका मी गुळ घेतलेला आहे. तुम्ही गुळ आणि चिंचेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक केलं तरीही चालेल, पण यामध्ये आंबट, गोड, तिखट अशी छान चव येते, त्यामुळे लहान मुलं सुद्धा ना ही भाजी खूप आवडीने खातात. आता हे चिंच आणि गुळाचं पाणी एकत्र करून आणि मग आपल्याला या वाटणामध्ये मिसळून घ्यायचं आहे आणि तयार केलेलं हे वाटण या आपल्या वाफवलेल्या कारल्यांमध्ये असं घट्ट भरून घ्यायचं आहे, असं मस्त भरून घ्यायचं. बघा, ही बऱ्यापैकी कारली शिजलेली आहेत. आपण फक्त 1-3-4 मिनिटंच ही कारली वाफवून घेतली असल्यामुळे या कारल्यामधलं जीवनसत्व सुद्धा कमी झालेलं नाहीये. आता ही सगळी कारली मी अशी भरून घेतलेली आहे आणि आपलं थोडस वाटण सुद्धा शिल्लक राहिलेलं आहे. इथे मी आता एका कढईमध्ये काय केलेलं आहे, फक्त 2 टेबलस्पून इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे.
मी त्या छान चटपटी चवीची करणार आहे, त्याकरता थोडीशी मोहरी, थोडंसं पांढरे तीळ घातलेले आहेत फोडणीमध्ये, पाव चमचा हिंग घालायचं, त्याचबरोबर जर कढीपत्त्याची पानं असतील तर ती सुद्धा घालू शकता, आणि एक छोट्या आकाराचा कांदा घालायचा आहे. मी बारीक चिरून हा कांदा घातलेला आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टोमॅटो सुद्धा घालू शकता जर तुम्हाला रस्सा भाजी करायची असेल तर. आता यामध्ये काही मसाले घालणार आहोत. त्यामध्ये पाव चमचा हळद घातलेली आहे आणि पाव चमचाच लाल तिखट घालायचं आहे. आपण वाटणामध्ये सगळे मसाले घातलेले आहेत, फक्त कांद्यासाठी लागेल ना इतकंच आपल्याला यामध्ये मसाले घालायचे आहेत. कांदा पटकन मऊसू शिजावा म्हणून इथे मी चवीपुरतं मीठ सुद्धा घातलेलं आहे. आधी आपण कारलं वाफवताना सुद्धा मीठ घातले, त्यानंतर वाटणामध्ये पण घातले, त्यामुळे तो अंदाज घेऊन यामध्ये मीठ घालायचं. कांदा मऊसू शिजला की लगेच यामध्ये जे आपण भरून घेतलेली कारली आहेत ती सगळी यामध्ये घालून घ्यायची आहेत. आणि एकदा चांगली या कांद्यासोबत आणि या फोडणीसोबत मस्त अशी परतून घ्यायची आहे. त्यानंतर काय करायचं, जे आपलं शिल्लक राहिलेलं वाटण आहे ना ते सुद्धा यामध्ये घालून घ्यायचं आहे. आधी जर आपण हे वाटण घातलं असतं ना तर ते करपलं असतं, म्हणून काय करायचं, नंतर हे आपल्याला असं वाटण घालायचं. हवं तर अगदी 1-2 टेबलस्पून पाणी सुद्धा यामध्ये घातलं तरीही चालेल, किंवा तुम्हाला कितपत रस्सा बनवायचा आहे तेवढं कोमट पाणी घातलं तरीही चालेल. मी सुकीच बनवणार आहे त्यामुळे फक्त झाकण ठेवून 1-2 ते 3 मिनिटाची वाफ घेणार आहे. लहान आचेवर 2-3 मिनिटाची वाफ घेतली, बघा आपली मस्त अशी चमचमीत भरली कारली बनवून तयार झालेली आहे. मी आज कोरडीची भाजी ठेवणार आहे त्यामुळे मी यामध्ये रस्सा तयार केलेला नाहीये, पण जर तुम्हाला रस्सा तयार करायचा असेल तर कोमट पाणी घालून एक छान उकळी आणली की तुमचा हा कारल्याचा रस्सा तयार होईल. अशी ही चमचमीत कारली ना तुम्ही एकदा तरी करून पहा, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतील. आणि आपण जी कारली वाफवून घेतली त्यामुळे कारली अजिबात कडू होत नाही, त्याचबरोबर आंबट तिखट गोड अशा चवीची ही कारल्याची भाजी नक्की तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह. धन्यवाद.